मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं धारावी येथे ऑक्सिजन व्हेंटिलेटर यासारख्या अद्ययावत सुविधा असलेलं कोविड हेल्थ सेंटर हे धारावीतील कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध झालं आहे अशी माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिली आहे. धारावीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरता मुंबई महानगरपालिकेतर्फे विविध योजना आखल्या जात आहेत. यापूर्वी पण धारावीत संपूर्ण 5 लाख लोकांचं स्क्रीनिंग करण्यात आलेलं आहे. साधारण 1600 वरती या रुग्णांची संख्या आहे. 700 जण रुग्ण बरे होऊन आपल्या घरी गेलेले आहेत आणि 70 वरती या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेले आहेत. त्यामुळे मृत्यूचा दर गेल्या महिन्यापासून जो कमी होतोय त्याचं विविध कारण आहे की महानगरपालिकेतर्फे विविध आरोग्याच्या सोयी सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याचाच भाग म्हणून आज या ठिकाणी कोविड हेल्थ सेंटर पूर्ण बनवण्यात आलेलं आहे. आजपासून धारावीच्या रुग्णांना सेवेकरता ते उपलब्ध असणार आहे. यापूर्वी धारावीच्या रुग्णांना ऑक्सिजनची जर आवश्यकता असेल किंवा व्हेंटिलेटरची आवश्यकता असेल तर बाहेर सायन हॉस्पिटल किंवा इतर रुग्णालयांवर अवलंबून राहावं लागायचं. परंतु आता या कोविड हेल्थ सेंटरमुळे 190 बेडचं पूर्ण ऑक्सिजनची सुविधा असलेलं या ठिकाणी हॉस्पिटलच्या धर्तीवरही बनवण्यात आलेलं आहे. 10 व्हेंटिलेटर्सची पण या ठिकाणी व्यवस्था असणार आहे. त्यामुळे धारावीकरांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक चांगली सेवा या माध्यमातून मिळणार आहे.